शक्ति मिल मध्ये असे घडलं त्यानंतर मुंबई देखील त्वेषाने पेटून उठली होती। महिलांच्या सुरक्षेवरून बरीच आरडाओरड झाली, काही चांगले निर्णय देखील झाले, पण वर्षभरानंतर खरच परिस्थिती बदलली आहे का याचा शोध घेतला तर धक्कादायक माहिती समोर येते। गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये बलात्काराचे 352 गुन्हे दाखल झाले। असं म्हणतात की जसजसा काळ जाईल तशा जखमा भरल्या जातात आणि वेदना कमी होते, पण शक्ती मिल सामूहिक बलात्कारानंतर वर्ष उलटलं तरी त्या जखमा अजून ओल्याच आहेत। 22 ऑगस्टच्या त्या संध्याकाळी सगळा देश स्तब्ध आणि सुन्न झाला होता। त्या दिवशी जे घडलं त्यामुळे मुंबई पोलिसांचे सुरक्षेचे दावे खोडून निघाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमची सुरक्षित मुंबई ही मुंबईची ओळख पुसली गेली। फास्ट ट्रॅक कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली, दोषींना कोर्टानं फाशी सुनावली। यानंतर सगळं काही सुधारेल अशी अपेक्षा होती, पण खरंच तसं घडलंय? जनरली सुरक्षितता वातावरण है, अभी आपने देखा होगा मुंबई पुलिस की भी मुहिम है, वो हर हेल्प डेस्क मुहैया कराने वाले हैं और इसीलिए हमने हर पुलिस स्टेशन में पोस्टर लगवाए हैं कि जब भी कोई महिला को दिक्कत हो आयोग को कांटेक्ट करें, हमारा मोबाइल नंबर भी है। मानसिकता जरूर बदली है। मुंबईत महिला सुरक्षित आहेत असं महिला आयोगाला जरी वाटत असलं तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे। गेल्या आठवड्यात ट्रेनमध्ये महिलांशी छेडछाड आणि लुटण्याच्या 5 ते 6 घटना घडल्या आहेत। कुठे पण कंप्लेनंट आली तर 0 नंबरचा ऑफेन्स रजिस्टर करायचा आणि विक्टमला इन्फॉर्म करायचं की पुढची कारवाई अमुक पोलीस स्टेशन करणार आणि त्या पोलीस स्टेशन इथे आपण जाऊ शकतात, असे इन्स्ट्रक्शन आम्ही पुन्हा आता रिट्रेट केलेले आहे। अजूनपर्यंत माझ्याकडे इन्क्वायरी रिपोर्ट रायटिंगमध्ये आलेली नाही, रायटिंगमध्ये इन्क्वायरी रिपोर्ट आल्यावर पुढची कारवाई आम्ही बघू। दिल्लीमध्ये 16 डिसेंबरला जे घडलं होतं त्यानंतरचा उद्वेग रस्त्यावर दिसला होता, तरीही पुन्हा शक्ती मिलमध्ये तेच घडलं। वर्षभरात ही संख्या कमी झाली नाही। मनात दुःख आणि डोळ्यात राग घेऊन अवघी तरुणाई या सगळ्या निर्भयांसाठी न्याय मागण्यासाठी रस्त्यावर उतरली होती। शहरामध्ये माणसाच्या रूपात फिरणाऱ्या लांडग्यांशी मुकाबला करण्याचे मजबूत इरादे होते, पण शेवटी काय झालं त्या उद्वेगाचं? गेल्या वर्षात घडलं बरंच काही, पण बदललं काहीच नाही। कविता शर्मा, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।